बघून दुर्लक्ष करू नकोस, गुरुवारपर्यंत नक्की तुला गोड बातमी मिळेल। 100% तुझे चांगले दिवस सुरू झाले म्हणून समज। देव तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तू प्रार्थना करत आहेस। तुमचे म्हणणे देव ऐकणार आहे। तुम्हाला माहीत आहे जीवनाच्या प्रवासात देव तुमच्या बरोबरच आहे, त्यामुळे तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नाही। महत्त्वाचे हे आहे की देव तुमच्या सोबत आहे, त्यामुळे आनंदी रहा, शांतपणे बोला, हे देवा माझ्यामध्ये सुद्धा आत्मा निर्माण कर, देव आपल्या सोबतच आहे हे मान्य करा आणि देवाची प्रार्थना करत रहा। नक्की देव तुमच्यामध्ये तेजमय ऊर्जा निर्माण होईल आणि घेऊन येईल, आणि ती ही ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाशमान करेल। आता तुमच्या जीवनामध्ये अंधकार असला तरी देव एक ना एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये उजेड घेऊन येणार आहे। तोच देव तुमच्या संकटापासून तुम्हाला दूर करणार आहे। फक्त देवावरती विश्वास ठेवा, देवाची प्रार्थना करत रहा, देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे। कितीही वाईट काळ असू दे, प्रार्थना करत रहा, कोणाबद्दलही वाईट विचार करू नका, आपल्या नशिबाला दोष देत बसू नका, रडत बसू नका, देवाची प्रार्थना करा आणि हा संदेश पूर्णपणे ऐका। जर तुमचा बाळूमामांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहा। स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहा। आयुष्य हे प्रत्येकाची वेगळी असते, प्रत्येकाची जीवनमान वेगळी असते, आयुष्याप्रमाणे जगले पाहिजे। कोणाबद्दलही वाईट विचार ठेवता कामा नये। जरी तुमचा शत्रू असेल तरी शत्रूबद्दल वाईट विचार ठेवू नका। ज्याप्रमाणे आपल्या मनामध्ये वाईट विचार ठेवला जातो तर तोच विचार आपल्या आयुष्यामध्ये घडत असतो, तेच फळ आपल्याला मिळत असते। जर एखादी व्यक्ती सोडून गेली तर तिचा विचार करत बसू नका। आपल्या हृदयावर त्याचा विपरीत परिणाम होतो। आपल्या हृदयाजवळ नेहमी देवाला जागा द्या। नक्की देव तुमच्या सर्व संकटापासून तुमची मुक्तता करेल। जरी तुमचा देवावर विश्वास नसला तरी बाळूमामांची किंवा स्वामींची प्रार्थना करून तर बघा, तुम्हाला जाणवेल नक्की देव या जगामध्ये आहे, आपल्या सोबतच आहे, माणसांमध्येच देव आहे, इतर माणसांजवळ सुद्धा देवा सारखीच इच्छाशक्ती आहे, प्रार्थना आहे। त्यामुळे माणसांना जवळ करा, अडलेल्यांना मदत करा, नक्की देव तुम्हाला प्रसन्न होईल। संदेश पूर्णपणे ऐका, नक्कीच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत। आपल्या नशिबामध्ये जे आहे ते मिळणारच आहे, मग ते सुख असू दे किंवा दुःख असू दे, पण तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेच असे वाटत असेल तर हा संदेश फक्त तुमच्यासाठीच आहे।
बाळा आयुष्यामध्ये रडत बसू नकोस. आयुष्यात संकटाला तोंड देण्याचे सामर्थ्य तुझ्यामध्ये हाय हे आपल्याला मामांनी स्वामींनी शिकवलेले आहे. मामांची शिकवण स्वामींची शिकवण कधीच चुकीची नसते. त्यामुळे मामांची स्वामींची शिकवण ही नेहमी लक्षात ठेवा. देव आपल्या सोबतच आहे. नितांत भक्ती करा. देव आपल्या बरोबर आल्यावर कोणीही आपले वाकडे करू शकत नाही, वाईट करू शकत नाही. त्यामुळे देवावरती विश्वास ठेवा, कारण देव हा सर्व भक्तांना आशीर्वाद देत असतो, सर्व इच्छा पूर्ण करत असतो. सर्व भक्तांच्या अडचणी नेहमी दूर करत असतो. भक्तांना जे पाहिजे ते देत असतो. त्यामुळे देवाला कधीही विसरू नका, नावे ठेवू नका. माझी वाईट होत आहे, संकट निर्माण होत आहे, यावेळी देवाला कधीही विसरू नका. देवावर पूर्ण श्रद्धेने भक्तीने प्रार्थना करा. मनात शंका ठेवू नका. सर्व गोष्टी देवावर सोपवून द्या. देव कधीही आपल्या भक्तांचे वाईट होऊ देत नाही, कारण देव हा सर्व जगाचा पिता आहे. पिता आपल्या मुलांचे मुलींचे कधीही वाईट करत नाही. मामांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांना सर्व गोष्टी माहीतच असतात. फक्त काही वेळ द्यावा लागतो. मामांची कृपा होतेच. तसेच स्वामींनाही सर्व गोष्टी माहीत असतात. अशक्य ते सर्व शक्य स्वामी करतात. परमेश्वरापेक्षा मोठे कोणीच नसते. ज्यांचा परमेश्वरावर विश्वास असेल त्यांनी हा व्हिडिओ आपल्या भक्तांना पाठवा, कारण मामांची स्वामींची सेवा यामुळे घडत असते. पूर्ण ग्रहावरती स्वामींचे राज्य आहे, मामांची सत्ता आहे. त्यामुळे विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि मनोभावे सेवा करत राहा. जर तुम्हाला कृपाशीर्वाद मिळवायचा असेल तर त्यांना कधीही विसरू नका. चांगले दिवस आपल्याला येणारच आहेत. चांगले दिवस आल्यावर, खूप पैसा आल्यावर सुद्धा देवाला कधीही विसरू नका. सेवा करत राहा, कारण सेवा ही कधीही वाया जात नाही. केलेल्या सेवेचे फळ हे प्रत्येकाला मिळते आणि मिळतेच. ज्याचा वाईट काळ चालू आहे त्यांचे चांगले दिवस नक्की सुरू होणार आहेत. या महिन्यामध्ये तुमच्या मनामध्ये जी काही आयुष्यामध्ये स्वप्ने आहेत ती पूर्ण होणार आहेत. या महिन्यामध्ये एखादी गोड बातमी मिळू शकते. त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याकडे जास्त भक्ती जर आपल्याकडून घडणे शक्य असेल तर ती कराच, सेवा कराच. कारण हा महिना तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा मानला जातो. स्वामींचा संदेश, मामांचा उपदेश हा तुम्हाला जाणून घ्यायचा आहे, कारण स्वामींचा एकही संदेश चुकवू नका. मामांची अमृतवाणी उपदेश चुकवू नका, कारण हेच काम आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. त्यामुळे मामांची भक्ती करत राहा, स्वामींची भक्ती करत राहा. स्वामी भक्तांपर्यंत, बाळू मामांच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सेवा करा.
कारण सर्व स्वामी भक्तांपर्यंत, बाळू मामांच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणे महत्त्वाचे आहे। कारण भक्ती आणि त्याबरोबर सेवा ही महत्त्वाची आहे, त्यामुळे सर्व भक्तांनी ही सेवा करा आणि आपल्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोच करा।